सरकार विस्तार संचालक मला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आज सगरोळी येथे 15, 16 आणि 17 या तारखेला कृषी प्रदर्शनाचं भरवलेलं आहे. यामध्ये पहिला दिवस आज उद्घाटन सोहळा झाला आहे आणि प्रत्यक्ष पाहणीनंतर आज या सगरोळी भागातील मराठवाड्यातील सर्व शेतकरी बंधू हजर होते. पहिल्या सोहळा आपण पाहिले यांनी फील्ड डेमॉन्स्ट्रेशन एक ठेवलेलं आहे. त्यामध्ये विविध पिकाची वाण आपल्याला पाहायला मिळाली. शेतकरी बंधूंना मला असं सांगायचं आहे की जे काही सिरियल्स असतील, पल्सीस असतील, अल्सीड असतील, या सर्व पिकाचे वाण आहेत आपल्याला डेमॉन्स्ट्रेशनमध्ये पाहायला मिळतील. प्रत्यक्ष पाहणी करावी आणि जे काही चांगले वाण आहेत ते आपले शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लावून भरघोस उत्पादन घ्यावं. दुसरं महत्त्वाचं विद्यापीठानं जे काही प्रसिद्ध केलेले वाहन आहेत, परभणी मोती, परभणी ज्योती, सुपर मोती, या वाहनाचा वापर शेतकऱ्यांनी करावा आणि स्टॉलला प्रत्यक्ष भेट देऊन जे काही नवीन वाहन आहेत, नवीन तंत्रज्ञान आहे, ते विकेने उत्पादित केलेले आपण पाहिले बायो फर्टिलायझर आहेत, त्यांच्याकडे बायो पेस्टिसाईड आहे, त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. विद्यापीठाने BDN 711 हा वाहन काढलेला आहे. या वाहनाचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी वापर करून जास्तीत जास्त उत्पादन आपलं वाढवावं. BBF टेक्नॉलॉजीचा वापर करून सोयाबीनसारख्या पिकामध्ये BBF टेक्नॉलॉजीचा वापर करून उत्पादन वाढवावं अशी एक मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो.